आशिष देशमुख यांनी आधी काँग्रेसमधून भाजपात, नंतर भाजपातनं काँग्रेसमध्ये आणि आता पुन्हा एकदा काँग्रेसमधनं भाजपात प्रवेश केलाय. इतकंच नव्हे तर या पक्षांतरानंतर त्यांनी आधीच्या पक्षातल्या नेत्यांवर सडकून टीका केली आहे. भाजपातनं काँग्रेसमध्ये आल्यावर त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातच निवडणूक लढवलेली. मात्र आज त्याच फडणवीसांच्या उपस्थितीत देशमुख यांनी भाजपात प्रवेश केलाय. तर आशिष देशमुख यांना भाजप कुठल्या मतदारसंघातनं विधानसभेची उमेदवारी देणार अशी चर्चा सुरू आहे. मात्र एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार भाजपने देशमुख यांना पद किंवा मतदारसंघाचं आश्वासन दिलेलं नाही. त्यांना आधी संघटनात्मक जबाबदारी दिली जाईल असं सूत्रांनी सांगितलंय. तर भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यावर आशिष देशमुख नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया. आजही देवेंद्रजींबद्दल मला जो आदर आहे, प्रेम आहे, तेवढाच आदर आणि प्रेम देवेंद्रजींना देखील रणजित भाऊ. आणि म्हणून या सर्व याच्यामध्ये रणजित भाऊंचा मुलगा असल्यामुळे काँग्रेसकडे माझी झुकाव हा नक्की तेव्हा होता. पण जो आता अनुभव आला त्याच्यातून मी तुम्हाला सांगितलं, अभी उधर कभी झाकना भी नाही, आणि अविरत आणि अहयात आता भाजपामध्येच राहायचं हे वचन आज सर्व लोकांच्या समोर मी इथे आपल्याला देतो. जाणीवपूर्वक सगळ्या लोकांसमोर जाहीर करतो की मी येणाऱ्या 2024 ची कोणतीही विधानसभा असो की लोकसभा असो ही लढणार नाही. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचं मी कार्य करीन, ओबीसींच्या कल्याणासाठी करीन, विदर्भाच्या व्यापक हितासाठी करीन आणि भाजपाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ओबीसीला न्याय देण्याचं काम, विदर्भाला न्याय देण्याचं काम मी भाजपच्या माध्यमातून करीन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.